आदरणीय देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील, खासदार माननीय गिरीशभाऊ बापट या ठिकाणी उपस्थित, माधुरीताई मिसाळ, भीमराव अण्णा तापकीर, त्याचप्रमाणे सिद्धार्थ शिरोळे, महानगरपालिकेचे सन्माननीय महापौरजी, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता, सन्मान्य आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, महापालिकेचे इतर सर्व पदाधिकारी, अधिकारी, गटनेते, नगरसेवक आणि या आपल्या कार्यक्रमात उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी पुणे महानगरपालिकेचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो की योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन पुण्याच्या सर्व महानगरपालिका हॉस्पिटल्स मध्ये पीएसए प्लांटच्या माध्यमातून ऑक्सिजन जनरेशनची एक कॅपॅसिटी ही पुणे महानगरपालिकेने तयार केली. या लाटेमध्ये सर्वात जास्त केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये ऑक्सिजनची कमतरता आपल्याला जाणवली. यापूर्वी मेडिकल ऑक्सिजन देशाच्या एकूण ऑक्सिजनच्या 4-5% आपण वापरत होतो, पण यावेळेस अशी परिस्थिती आली की देशात जिथे ऑक्सिजन असेल ते सगळं आपल्याला वैद्यकीय कारणाकरता डायव्हर्ट करावं लागलं. आणि कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन नाही म्हणून पेशंट अडचणीत येणं अशी घटना झाल्या, आणि त्याहीपेक्षा प्रशासनाला सतत दबावात राहावं लागत होतं, कारण 4 तासाचा स्टॉक, 6 तासाचा स्टॉक, इतका स्टॉक शिल्लक असताना अगदी तारेवरची कसरत करत त्यावेळी स्टॉक यायचा. खरं तर आपल्या देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींनी संपूर्ण देशातला ऑक्सिजनचा स्टॉक हा योग्य प्रकारे वितरित करण्याकरता व्यवस्था लावल्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये ते ऑक्सिजन जाऊ शकलं आणि ऑक्सिजनची ट्रान्सपोर्टेशन करण्याकरता क्रायोजेनिक टँक्स नव्हते. जगभरातनं हे टँक्स त्या ठिकाणी इम्पोर्ट करून आणले गेले आणि त्यातनंही वाहतूक झाली. आणि या अशा परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं की कोरोना असेल किंवा एखादं पॅन्डेमिक आलं तर ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासली तर आपण त्याकरता इक्विप नाही. आणि म्हणून आता देशामध्ये सगळीकडे ऑक्सिजन प्लांट्स लावण्याकरता केंद्र सरकार असतील, राज्य सरकारे असतील, केंद्र सरकारचे वेगवेगळे जे काही पीएसयूज आहेत ते असतील, असे सगळे प्रयत्न करतायत. पण आज प्रश्न एवढाच आहे की जिओलाइट उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती होऊ शकत नाहीये आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याला वेटिंग देखील आहे. अशा परिस्थितीत तो इम्पोर्ट करणं हेच मला असं वाटतं की त्याच्यावरचा उपाय होता. आणि पुणे महानगरपालिकेने तात्काळ तो निर्णय घेतला. मी महापौरांचंही अभिनंदन करेन की त्यांनी महापौर निधी त्याकरता उपलब्ध करून दिला. नगरसेवक असतील, आमदार असतील, यांनी आपला निधी वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि तात्काळ आपण हे प्लांट जे आहेत ते इम्पोर्ट करून या ठिकाणी लावले. आणि अजून 8 प्लांट्स आपण आता या ठिकाणीच निर्मित करतोय, त्याकरता जिओलाइटची उपलब्धता करून देऊन आपण ते देखील प्लांट्स या ठिकाणी सुसज्जित करतोय. आज देशामध्ये माननीय पंतप्रधानांच्या पुढाकाराने जवळजवळ 800 प्लांट्सची इंडिजिनस निर्मिती ही सुरू झाली आहे आणि त्यातनं ऑक्सिजनच्या संदर्भात आपला मेडिकल जो आपला विभाग आहे हा परिपूर्ण कसा होईल, आपले हॉस्पिटल्स कसे परिपूर्ण होतील याचा देखील एक प्रयत्न चालला आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेने आघाडी घेतली ही खरोखर अत्यंत महत्वाची बाब आहे. खर तर या वेव मध्ये सर्वाधिक एफेक्टेड हे जी काही शहरं होती त्यातली पुणे शहर होत,
आणि पुणे शहर आणि जिल्हा मिळून संख्या मोठी होती. यावेळी शहरापेक्षाही जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आणि सगळीकडे महाराष्ट्रात आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव दिसला आणि त्याचा साहजिक लोड हा सगळा शहरांवर येत होता आणि त्यातनं मोठं प्रेशर हे आपल्या आरोग्य व्यवस्थेवर आपल्याला पाहायला मिळालं. पण अशाही परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिकेने अतिशय पथदर्शी काम केलं. विशेषतः मी पुण्याचं याकरताही अभिनंदन करेन की कुठेही टेस्टिंगमध्ये कमीत कमतरता येऊ दिली नाही. कारण याचं सगळ्यात महत्वाचं काही जर म्हणजे याच्या उपाययोजना होत्या तर त्यातलं टेस्टिंग हे कमी ना होऊ देणं हे महत्वाचं होतं. आणि त्यामध्ये एकूणच राज्यामध्ये किंवा देशामध्ये पुणे असेल नागपूर असेल अनेक शहरांनी अतिशय मोठ्या प्रमाणात टेस्टिंग केलं आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन हे आपल्याला कॅच करता आलं, ते ट्रीट करता आलं आणि त्याचा फैलाव जो आहे तो आपल्याला रोखता आला. आज तर आता पुण्याची आकडे मी बघत होतो तर एक प्लॅटू आपण हिट केलाय. आता आकडे मोठ्या प्रमाणात खाली जात आहेत. कदाचित ईश्वर कृपेने पुढच्या 15-20 दिवसात पूर्ण महाराष्ट्रात आणि त्याच्यानंतर देशातही आकडे खालीच जातील. कारण आता प्लॅटू सगळीकडेच हिट होतोय. परंतु हे देखील तेवढंच खरं आहे की पुढच्या काळातली जी तिसरी वेव आहे त्या तिसऱ्या वेवची आपल्याला तयारीही करावी लागेल. आणि दुर्दैवाने काही लोकांचं जे भाकीत आहे की तिसऱ्या वेवमध्ये कदाचित हे इन्फेक्शन हे लहान मुलांमध्ये बालकांपर्यंत पोचेल असं जर झालं तर ही एक अतिशय ट्रॉमॅटिक अशा प्रकारची परिस्थिती आई वडिलांकरता आणि समाजाकरता उभी होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीतच आपण पुढाकार घेतलाय तर याचाही विचार महानगरपालिकेने केलाच असेल. आणि मी तर अशी विनंती आपल्याला करेन की आपण या संदर्भातल्या डेडिकेटेड व्यवस्था ही आतापासून तयार करायचा प्रयत्न आपण करावा. पण आता देशामध्ये याच्यावर मंथन होत असल्यामुळे याकरता विशेषतः जे काही पेडियाट्रिक इक्विपमेंट्स आहेत याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि पुन्हा एकदा मार्केटमध्ये मग त्याचं शॉर्टेज झाल्यानंतर त्याच्या खरेदीचे अनेक प्रश्न निर्माण होतील. तर थोडं अँटिसिपेट करून आत्ताच आपण त्या संदर्भात आपल्याला दुर्दैवाने अवस्था आलीच तर काय लागणार आहे याचा विचार करून आणि ही व्यवस्था कशी उभी करता येईल याचा देखील आपण विचार केला पाहिजे. पुण्याचं मी एका गोष्टीकरता अजून अभिनंदन करेन की पुणे महानगरपालिकेने आणि पुण्यातल्या विविध संघटनांनी एक अतिशय चांगला अलायन्स त्या ठिकाणी तयार केला. म्हणजे महानगरपालिका असेल, शासन असेल आणि एनजीओ असतील किंवा वेगवेगळ्या आमच्या उद्योग संघटना असतील या सगळ्यांनी मिळून जो एक कोविड रिस्पॉन्सचा प्लॅटफॉर्म उभा केला त्यातनं देखील मला असं वाटतं की एक नवीन कोलॅबोरेशनचं पुणे मॉडेल हे या ठिकाणी पुण्याने उभं करून दाखवलं. आणि त्यातनं कोलॅबोरेशन आणि कोऑपरेशननी कशा प्रकारे पॅन्डेमिक पीकवर असताना आपण व्यवस्था उभ्या करू शकतो हे देखील त्यातनं लक्षात आलं. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात तुम्ही बेड्स वाढवू शकलात, ऑक्सिजनेटेड बेड्स वाढवू शकलात, व्हेंटिलेटर्स बेड्स वाढवू शकलात आणि लोकांना सेवा देखील देऊ शकलात. मला असं वाटतं की अशाच प्रकारे आपल्याला हे कोऑपरेशन कोलॅबोरेशन करून सगळ्यांना एकत्रित येऊन पुढचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला याकरता सामोरं जावं लागेल. आता सगळ्यात महत्वाचं पुढच्या काळामध्ये व्हॅक्सिनेशन असणार आहे. पुणे महानगरपालिका प्रयत्न करते आहे व्हॅक्सिन्स मिळावेत म्हणून. आम्ही देखील त्याला मदत करतोय आणि मला विश्वास आहे की पुणे महानगरपालिका आणि सगळ्याच महानगरपालिकांना व्हॅक्सिन्स मिळतील. शेवटी केंद्र सरकार व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम करते, राज्य सरकार देखील त्यात भर घालायचा प्रयत्न करते आणि महानगरपालिका आपल्या परीने भर घालायचा प्रयत्न करतील तर ऍक्सिलरेटेड पद्धतीनं आपल्याला या व्हॅक्सिन्स मिळतील. आणि आता जरी व्हॅक्सिन्सचं उत्पादन आणि मागणी याच्यामध्ये बरीच तफावत असली तरी साधारणपणे जूनपासून उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने सांगितलंय विशेषतः मग जुलै ऑगस्ट या काळापर्यंत वाढणार आणि ऑगस्ट डिसेंबर या काळामध्ये 200 कोटी लसी या आपल्या देशामध्ये आपण तयार करणार आहेत आणि बाहेरून ज्या इम्पोर्ट होऊन येतील त्या वेगळ्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हळूहळू हे देखील पीक करेल आणि लसीकरण जर योग्य प्रकारे आपण करू शकलो तर या कोरोनातनं निश्चितपणे आपल्याला मुक्ती मिळेल
आणि ही तिसरी वेव देखील आपण थोपवू शकू, त्याकरता आपण महानगरपालिका सुसज्जित केली आहे, ही देखील महत्वाची गोष्ट आहे. आता आपण मेडिकल कॉलेज देखील काढतात, त्याच्यामुळे एक मोठी सोय महानगरपालिकेला देखील त्या माध्यमातून होईल. एकूणच या संपूर्ण पॅन्डेमिक मध्ये पुणे महानगरपालिकेचं मी याकरता अभिनंदन करतो की पुणे महानगरपालिकेने कुठेही हा सगळा बाबा राज्य सरकारचा अखत्यारीत येतं किंवा आमच्या अखत्यारीत फक्त प्राथमिक आरोग्य येतं वगैरे असल्या भूमिका न घेता प्रो पीपल अशा प्रकारची भूमिका आपण घेतली, लोकाभिमुख भूमिका घेतली. आमची जनता आहे, त्यामुळे सरकार आम्ही केंद्र सरकार राज्य सगळे मिळून जे करता येईल ते आम्ही करू. आणि म्हणून पुणे महानगरपालिकेने पुढाकार घेत आपल्या मॅन्डेट पेक्षा अधिक या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला, व्यवस्था उपलब्ध करून दिल्या आणि लोकांच्या पाठीशी पुणे महानगरपालिका पूर्णपणे उभी राहिली, याबद्दल मी खर तर पुणे महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो. महापौरांचं आणि संपूर्ण टीमचं, स्थायी समिती अध्यक्ष असतील, उपमहापौर असतील, गटनेते असतील किंवा विविध आमचे सभागृह नेते असतील, विविध गटांचे विविध पक्षांचे नेते असतील, आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, या सगळ्या टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. पुण्याच्या लोकप्रतिनिधींचं देखील, आमदार खासदार साहेब यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आणि हा एक आज महत्वाचा टप्पा आपण या ठिकाणी गाठलेला आहे, पण अजून खूप टप्पे आपल्याला गाठायचे आहेत. त्या दृष्टीनं महापौरजी आपण सुसज्जित राहावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.